आलेख काढून त्याला शिकवणे हा राग लवकर नाही. त्याकरता आपण एक आलेख तयार केलेला आहे योग्य पद्धतीने, त्याला एक वेगळ्या शूटर आपण तयार केलेला आहे. फक्त रंजकता वाढवण्याकरता आपण त्याला चुंबक लावलेले आहेत. एक चुंबक मागे आहे, एक चुंबक समोर आहे. मागचं चुंबक हलवलं असेल तर समोर चुंबक द्या ते हलेल. समजा मी इथे आलो असेल तर मला त्या विद्यार्थ्याला ते निर्देशक सांगता येतील, या तू लंब टाकला असेल तर सहा असेल, तू लंब टाकला असेल तो तीन आहे, म्हणजे तो सहा तीन आहे. त्याला अनेक प्रश्न विचारता येतील, याचे निर्देशक काय तो विद्यार्थीच काढेल, तो लंबा काढेल, पहिला लंबा कधी दुसरा लंबा किती त्याला सांगता येतील. म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला प्रश्न विचारता येतील. एवढंच नाही तर जर समजा इथून रेषा असेल, या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा एक निर्देशक सात आहे. जर मला सांगता येईल निर्देशक हीच रेषा आहे, त्या मला समीकरण सांगता येईल एक्स बरोबर सात. तर त्याला समजा इथे असेल तर मला त्या रेषेचं समीकरण सांगता येईल त्या पद्धतीने, या रेषेवर प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक पाच आहे, म्हणजे मला रेषेवर समीकरण सांगता येईल. रेषेवरून जर मला दोन बिंदू माहीत असतील तर त्या रेषा सांगता येईल. म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला कृतियुक्त अध्ययन करता येईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्या गरज आहेत त्या पूर्ण करून त्याला कृतियुक्त करता येईल. हा एक भाग आपल्याला या साध्या करता येईल आलेख आणि त्याची उपयोग.